तर आज आपला 6वा दिवस आहे आणि आज आपण आलो आहोत तिसगावच्या तिसाई देवी माता याला दर्शन म्हणजे तिचं दर्शन घेण्यासाठी आपण आलो आहोत इकडे. आणि इकडे आपल्याला ज्यांनी बोलवलं त्यांचं नाव आहे भूषण मेहर. ते आपले फ्रेंड्स आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सिंगर पण आहेत. तर मी तुम्हाला त्यांना भेटवते पण आणि तिसाई देवीचं दर्शन पण तुम्हाला मी दाखवते. तर चला, नेहमीप्रमाणे मिस्टरांनी आपल्या गॉगल आज लावला नाहीये, तर गॉगल लावताय का तुम्ही? तर चला आपण जाऊया मंदिराचं दर्शन घेऊया. तुझे साठलई मना मधी मन भरून आलई आई. रूप तुझे साठलई मना मधी मन भरून आलई आई. साऱ्या गावाच्या रक्षणा उभी तू माऊली गावाची जरी मरी आई. साऱ्या गावाच्या रक्षणा उभी तू माऊली गावाची जरी मरी आई. साऱ्या गावाच्या रक्षणा उभी तू माऊली गावाची जरी मरी आई. साऱ्या गावाच्या रक्षणा जरीमरी मातेचे जे अध्यक्ष आहेत मंदिराचे श्री दत्तात्रय मोतीराम गायकवाड, आपण त्यांना भेटूया आणि या मंदिराबद्दल ते आपल्याला थोडी माहिती देतील. तसं तर सगळ्यांना माहितीच आहे कारण हे मंदिर खूप म्हणजे सगळ्यांना पुरातन मंदिर आहे आणि सगळ्यांना माहितीच आहे. पण कसं आहे, आपण त्यांच्याकडनं ऐकलेलं जरा अजून चांगलं होईल ना. तर चला आपण आता त्यांनाच भेटूया. तर फ्रेंड्स, मी जे तुम्हाला सांगितलेलं तर हेच आहे ते आपले दादा आणि या मंदिराचे ते अध्यक्ष पण आहेत आणि सगळेजण आहेत आपल्या गावकरी मंडळी आणि या मंदिरामध्ये खूप कार्य करतात ते सगळेजण. तर आपण एकेकाला थोडं थोडं विचारूया. तर दादा, पहिले तुम्ही सांगा का या मंदिराच्या बद्दल? नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमचं जरीमारी सेवा मंडळाचं हे 49वा नवरात्र उत्सव आहे. जरीमारी तिसाई ही
हाकेला धावणारी व कंसाला पावणारी देवी म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। या देवीचं महात्म्य महाराष्ट्रभर आहे व त्याच अनुषंगाने या ठिकाणी भाविक भक्त खूप गर्दी करीत असतात। नवरात्र उत्सव यात्रा उत्सव या ठिकाणी हे दोन्ही देवीचे उत्सव खूप उत्साहात होत असतात। तुम्ही ऐकलं तर ना का जसं त्यांनी सांगितलं 49 वर्ष झाले त्यांच्या इथे म्हणजे त्यांनी नवरात्र ठेवलंय आणि जरीमरी माता ही खूप प्रसिद्ध आहे म्हणजे तिथं सत्व पण भरपूर आहे। तर आपण दादांना यांना विचारूया का काय सत्व आहे अजून थोडंफार तुम्ही सांगणार का? ही जरीमरी मातेची 300 वर्षाची परंपरा आहे। या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला यात्रा असते आणि हा नवरात्र उत्सव असतो। भाविक प्रेमाने या ठिकाणी दोन्ही उत्सवाला यात्रेला येत असतात, नवरात्र उत्सवाला येतात। तर तुम्ही ऐकलात ना का इकडे सगळेजण भाविक तसे इथं चालूच असतात म्हणजे मी मध्यंतरी पण आलेली तेव्हा पण गर्दी असतेच। तर तुम्ही या दर्शनाला या, इथे तुम्हाला छान दर्शन मिळेल। नवरात्र पण आहे, नवरात्राला पण या। आणि आता आमच्या म्हणजे एवढं सगळ्यांनी मला जे सांगितलं तर मी सगळ्यांचा धन्यवाद करते आणि सगळ्यांनी आपण बोलूया नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर गाईस अशा प्रकारे आपल्याला छान माहिती दिली मंदिराबद्दल, इकडचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी माहिती दिली आणि खास करून तुम्हाला मी सांगितलं इकडे मला मागे आहे बघा भूषण, तर भूषण मेहरच्यामुळे मला जिथे चांगलं दर्शन भेटलं। आपले फ्रेंड्स आहेत आणि आपले फ्रेंड्स आपल्याला हेल्प करतात। तर आता या मंदिराच्या पुढेच खांब देवता म्हणून एक आहे, ते तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरा करून आणि भूषण मेहर आपल्याला सांगतील ते काय आहे ते। तर गाईज मी तुम्हाला बोलली तशा प्रकारे आपल्याला आता भूषण मेहर सांगतील का हे मागे काय आहे ते। मागे आमचं खांबदेवाचं देवस्थान आहे। ज्यावेळेस यात्रेच्या वेळेस या कुठल्याही मानपानाचा जो नवस घेऊन येतात लोक ते देवीचा नवस हा आमच्या खांबदेवाजवळ दिला जातो। अच्छा, आमचं खांबदेवाचं ग्रह म्हणजे हे गावाचं असं एक खांबदेवता असतो तसा एक इकडे आहे आमचं खांबदेवाचं। तर तुम्ही बघितलात ना किती छान आणि मस्त आहे ते, खूप उंच आहे खांबदेव, आमचा पण आहे आणि सगळ्या गावागावात असतोच देव, म्हणजे गावाचा एक देव असतो तो खांबदेव म्हणजे जो रक्षा करतो आपल्या गावाची असं मानलं जातं। तर हा इकडचा आहे। तर चला अजून आपण पुढे बघूया काय बघायला मिळतंय। गाईस आपल्याला दाखवत होते भूषण मेहर अजून एक ठिकाण, ते म्हणजे हे तलाव आहे इथे एक, त्या तलावातनं देवी निघाली होती। तर तुम्हाला मी ते दाखवते गाईस, तर या तलावामधून हे बघा इथे तिसाई देवीच्या दोन्ही मूर्त्या आहेत आणि याच तलावातून तिसाई देवी प्रकट झाली होती। तर खूप छान दर्शन भेटतंय, पाऊस पडतोय आणि पुढेच आहे तुम्ही बघा इथून मंदिर आहे समोरच आणि मंदिराच्या समोरच हा तलाव आहे जिथे देवी त्या तलावातून प्रकट झालेल्या। तर गाईज अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि भूषण मेहरच्यामुळे मला थँक्यू बोलायला लागेल त्यांना का त्यांच्यामुळे आपल्याला हे दर्शन मस्तपैकी भेटलेलं आहे। तर या व्हिडिओला काय करायचं ते आपल्या भूषण मेहरच सांगतील। सर्वांनी आवर्जून ही व्हिडिओ पहा, लाईक सबस्क्राईबर आणि शेअर करायला विसरू नका। जय दिसाई जय दरीमारी। आणि अशाच तुम्हाला व्हिडिओ अजून बघायला भेटणार आहेत आपल्या ज्योती पाटील ऑफिशियल या चॅनलवरती रोज संध्याकाळी 7 वाजता। तर गरबा खेळायला जा, गरबा खेळून आल्यावरती बघा पण नक्की बघा। तर चला आता आम्ही चाललो, बाय करतोय। नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा ज्योती पाटील ऑफिशियल चॅनल। बाय।